माझ्या आयुष्यात तरी सत्तेचा दबाव तंत्र म्हणून गैरवापर हा माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिलेला नाही. पहिल्यांदा म्हणजे जसं बसचं तिकीट वाटतं ना आपण एखाद्याला, तसं विरोधी बोलला की पाठवेडीची नोटीस, अशी परिस्थिती झाली. दुर्दैव आहे कारण का या भारताच्या राजकारणासाठी आणि समाजकारणाच्या हिताच आहे. हे दुर्दैव आहे, एक नवीन कल्चर काढलेलं आहे तरी लढलेंगे फायदा होतो म्हणजे काय बोलणार अशा वेळेस काय होतं की एखादी संस्था ईडी असेल, म्हणजे मला आठवतंय की ईडीचा अध्यक्ष कोण किंवा त्याची बदली काय होत आहे, ईडी मधला पहिला माणूस दुसऱ्या माणसावर रेड घालतो, असल्या गोष्टी कधी आम्ही पाहिल्या नाहीतो आणि आमचा कधी संबंधच आलेला नाही. आता मोठ्या मोठ्या रखाणेच्या रखाणेर येऊन येतात. म्हणजे मलाही आश्चर्य वाटतंय की ह्या केंद्र सरकारच्या ह्या कालामध्ये ईडीमधले जे एक नंबरचे आहेत तेच दोन नंबरच्या माणसावर रेड घालतात, हे कधी ऐकलंय? म्हणजे तुमचा एडिटरच ज्युनियर एडिटरला रेड करतो किंवा त्याचा फोन ऐकतो, काहीतरी अजबच आहे सगळा कारभार.